बेलाटी येथील बाळूमामा मंदिरात अमावस्ये निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दरम्यान राज्य राखीव दलाचे सहाय्यक समादेशक नानासाहेब माशाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली। उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिरात अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी सोलापूर येथील राज्य राखीव दलाचे सहाय्यक समादेशक नानासाहेब माशाळ आणि वैशाली माशाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली। सर्वात माझ्या बेलाटी गावच्या सर्व ग्रामस्थाच्या आशीर्वादानं आणि माझ्या खास करून पाटील घराण्याच्या आशीर्वादानं आज बाळूमामाच्या कृपेनं मी आज एक कॉन्स्टेबल टू डीवायसीपर्यंत पोहोचलो। हाच मला आशीर्वाद लाभला, या आशीर्वाद तुम्हाला समजून पूर्ण करता आले आणि हाच माझा आशीर्वाद पाटीलचा राहणार आहे। मी अपेक्षा बाळगतो आज मी बाळूमामाच्या विषयी प्रार्थना करतो, त्यांनासुद्धा मला जसं सुखी ठेवलं तसं त्यांना सुद्धा सुखी ठेवलं हीच मी असं अपेक्षा करतो। आणि बाळूमामाच्या मेंढ्यासुद्धा या ठिकाणी माझ्या मला पाहायला मिळाल्या, त्यांनी बाळूमामा दर्शन मेंढ्यासुद्धा दर्शन झालं आणि त्यांच्या मेंढराचे आमचे त्यांचेसुद्धा मला आज या ठिकाणी दर्शन झालं, मला यासारखा भाग्य दिवस आज कुठलाही नाही। बेलाटीतील बाळूमामा मंदिर परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथून बाळूमामा यांच्या मूळ गावातून 5,000 मेंढ्या दर्शनासाठी आणल्या आहेत। दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं।